नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। जय महाराष्ट्र। परवाच दूधगंगा बचाव समितीची कोल्हापूर सर्किट हाऊस मध्ये जी बैठक झाली आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अशोक उसरी साहेब आणि केपी पाटील साहेब जे माजी आमदार आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की इचलकरंजीच्या सोलकोटला सोलकोटचं जर पाणी दिलं तर रक्तपात होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि केपी पाटील साहेबांनी तर कर्नाटक मधल्या लोकांना तलवारी घेऊन या म्हणजे इचलकरंजी कुठल्या भारताच्या बाहेर राहते का असं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे का। महाराष्ट्रातले आमदार जे महाराष्ट्राचे स्वाभिमान जपणारे अस्मिता जपणारे लोक हे कर्नाटकवाल्यांना इचलकरंजीवाल्यांना मारण्यासाठी तलवार आहे असं वक्तव्य करतात। खरं तर जर बघितलं तर कागल तालुक्यातून इचलकरंजीमध्ये वास्तव्यास असण्यासाठी अनेक लोक आहेत ज्या इचलकरंजीच्या लोकसंख्येच्या मानानं 10-15% लोकसंख्या ही कागल तालुक्याच्या आसपास परिसरातील लोक इथं उद्योग व्यवसायासाठी येऊन राहिलेले आहेत आणि ते कायमस्वरूपी इचलकरंजीचे रहिवासी होत आहेत। त्या लोकांना सुद्धा पाण्याची गरज आहे। तसंच कर्नाटकमधून अनेक म्हणजे तसं ह्याच लोकसंख्येच्या समप्रमाणामध्ये 10-15% लोकसंख्या कर्नाटकमधून आलेली इचलकरंजीमध्ये आहे ते सुद्धा इतर रहिवासी झालेत ज्या तुमच्या तालुक्यामध्ये त्यांना व्यवसाय मिळत नव्हता त्या ठिकाणी त्यांना जगण्यासाठी साधन नाही तर साधन इचलकरंजीने उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे इचलकरंजीची लोकसंख्या वाढली। मूळ लोकसंख्या जर इचलकरंजीशी बघितला तर इचलकरंजीला मग वाढीव पाण्याची गरज नाही पण तुमचेच लोक या ठिकाणी वास्तव्यात आले त्यांनाच उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने इतर रहिवासी झाले ह्या लोकांना त्या ठिकाणी आपण वाढीव गरजेचं पाणी आहे आणि तुम्हीच त्या ठिकाणी विरोध करताय। ज्यावेळी कागलमध्ये विधानसभेचे मतदान लागतात कर्नाटकमध्ये मतदान लागतात त्यावेळी शेकडो गाड्या इचलकरंजीमध्ये त्या मतदारांना नेण्यासाठी येतात म्हणजे मतदानापुरतं तुम्हाला आमच्या इचलकरंजीतले जे रहिवासी आहेत ते चालतात जे तुमच्या भागातून येऊन राहिले ते मतदार म्हणून चालतात पण त्याच लोकांना पाणी देण्यासाठी तुम्हाला पाणी नाही त्यासाठी तुम्ही रक्तपात करायला तयार आहात त्यासाठी तलवारी घेऊन यायला तयार आहात म्हणजे कोणत्या भूमिका तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून करताय आणि समाजात तेढ निर्माण करताय। ज्यावेळी कोल्हापूरमध्ये दंगल झाली त्यावेळी 400 तरुणांच्यावर गुन्हे नोंद झाले मग अशा जर तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्यावर का गुन्हे निर्माण होऊ नयेत त्यांच्यावर गुन्हे नोंद व्हावेत पोलीस प्रशासनावर जर दबाव असेल तर त्यांनी त्या दबावाला बळी न पडता अशा लोकांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटक महाराष्ट्र राज्यामध्ये वाद निर्माण होऊ नयेत म्हणून गुन्हे नोंद करावेत अशी मी विनंती करतो। जय महाराष्ट्र। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।